अखेर सोलापूर शहरातील दोन उड्डाणपुलाच्या कामाची 1100 कोटींची निविदा निघाली असून आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश आलं. गेल्या कित्येक वर्षांपासून शहरवासियांमध्ये बहुचर्चित उड्डाणपुलाचा विषय होता. तत्कालीन माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोलापूर शहरासाठी मागणीनुसार जुना पुणे नाका ते सात रस्ता आणि पत्रकार भवन, विजापूर रोड ते बोरामणी नाका या दोन्ही उड्डाणपुलांच्या कामाची निविदा प्रक्रिया अखेर निघाली असून सोलापूर शहरवासियांचं उड्डाणपूल मार्गाचं स्वप्न लवकरच प्रत्यक्ष पूर्ण होणार आहे. आमदार विजयकुमार देशमुख यांच्या सातत्यानं केलेल्या पाठपुराव्याला यश आलं आहे. उड्डाणपुलासाठी काही ठिकाणी भूसंपादनाकरता वाढीव 300 कोटी रुपयांची गरज होती. आमदार विजयकुमार देशमुख यांनी त्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि तत्कालीन मुख्यमंत्री तथा राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सततचा पाठपुरावा करून हा वाढीव निधी मिळवला. दोन्ही उड्डाणपुलांची एकूण लांबी 12.5 किलोमीटरपर्यंत असून सर्वाधिक लांबीच्या असलेल्या उड्डाणपुलांमध्ये याचा समावेश होणार आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला ऑक्टोबर महिन्यात सुरुवात होणार आहे. याबाबत केलेल्या पाठपुराव्याला यश आल्यामुळं आमदार विजयकुमार देशमुख यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले. दिवसेंदिवस शहरात वाहतुकीची कोंडी वाढत चालली होती. हे दोन्ही उड्डाणपूल पूर्णत्वास आल्यास प्रवाशांचा वेळ वाचून इंधनाची बचत होणार आहे. यासह शहरातील वाहतुकीची वाढत चाललेली कोंडी मोठ्या प्रमाणात सुटेल.